सिद्धू काय करतोस? पुस्तक वाचतोय. अरे वा, कुठलं? काळा पहाड. काळा पहाड का? तुम्ही नाही वाचलं? नाही. डॉक्टर मगाजपासून मी खूप विचार करतोय. विचार आणि तू ग्रेट. कुठला विचार करत होतास? म्हणजे तुम्हाला कसं सांगू? अरे तोंडाने सांग ना. फारच विनोद करता तुम्ही. नाही पण डॉक्टर, माझा प्रॉब्लेम खूप जेन्युइन आहे, म्हणजे खूप गंभीर आहे, म्हणजे दखल घेण्यासारखं आहे. कळलं कळलं, तुझा प्रॉब्लेम महा भयंकर आहे. प्रॉब्लेम काय आहे? डॉक्टर, मी वेडा नाही आहे. नाही म्हणजे कालपर्यंत मी वेडा होतो, पण मी आता पूर्णपणे बरा झालोय. सिद्धू बाळ, हे तुला कसं कळलं? मी खरंच सांगतोय, आणि इथे खूप मी गुदमरायला लागलोय, आणि इथे जर मी मेलो तर मला शांती कशी मिळणार? शांती ना, मला माहिती आहे ती शेजारच्या वॉर्ड मध्ये आहे, मी तिला निरोप देत जाईन. तुझा काय निरोप आहे? ती शांती नाही, माझ्या मनाला कशी शांती मिळणार? डॉक्टर, मला आठवतंय, मुसळधार पाऊस होता, मी बाईक वरून चाललो होतो आणि मला अपघात झाला. असाच ओरडलो मी. तू सिद्धू, तुला सगळं आठवायला लागलंय? डॉक्टर, तुम्ही मला प्रश्न विचारा, मी त्याचे बरोबर उत्तर देतो. बरं, मी विचारते प्रश्न. कुठला प्रश्न विचारू रे? तुम्ही मला माझं नाव विचारा. सिद्धू, तुझं नाव काय रे? सिद्धू. ग्रेट. बरं, आता तुझा घरचा टेलिफोन नंबर सांग. 412-13-15. ग्रेट. त्याच्या अगोदर 2 लावा. बरोबर. आता एकदम एकदम कठीण प्रश्न विचार, एकदम कठीण. जगातलं सर्वात सुंदर हास्य कुठल्या स्त्रीचं आहे? बोल. ऑफकोर्स यू मॅम. ते आहेच रे, पण जगात, म्हणजे जगात कळतंय का तुला? जगात मोनालीच असेल. मोनालिसाच असेल. बरोबर, अगदी बरोबर. आता शेवटचा प्रश्न, जगातलं सर्वात मोठं क्रिकेटचं ग्राउंड कुठे? क्रिकेटचं ग्राउंड वडाळ्याला आहे. सिद्धू, मेलबर्न. मेलबर्न ऑस्ट्रेलियात आहे. ऑस्ट्रेलियात. बरोबर, अगदी बरोबर. सिद्धू, मला पटलंय, मला पटलंय, तू पूर्णपणे बरा झालायस. तुझा वेड्याचा झटका निघून गेलेला आहे. सिद्धू, मी तुला डिस्चार्ज मिळवून देईन, पण डिस्चार्ज मिळवण्यासाठी ना आपल्याला त्या समोरच्या ऑफिसमध्ये जावं लागेल. तिथे? हां, समोरच्या ऑफिसमध्ये. हां, लगेच जाऊ.